नंदुरबार शहर आणि परिसरामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. गेल्या 4 दिवसांपासून जिल्ह्यात अवकाळी पावसाचा फटका. पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान. नंदुरबारच्या शहादा तालुक्यात अवकाळी पावसाचा कहर. हजारो हेक्टर क्षेत्रावरील केळी आणि पपईच्या बागा उद्ध्वस्त. वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे तोरखेडा परिसरात शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. अवकाळीमुळे बीडच्या गेवराई तालुक्यामधील खळेगावात ज्वारी कापूस तूर आणि हरभरा पिकांचं मोठं नुकसान. तोडणीला आलेल्या फळबागांचे फळही गळून पडले. राज्य सरकारकडून धान खरेदीसाठी नोंदणी करण्याच्या मुदतीत वाढ. पूर्व विदर्भातील लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार. चंद्रपूरचे पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी ही मागणी सरकारकडे केली होती. नांदेड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान. ढगाळ वातावरणामुळे तूर पिकावरती प्रादुर्भाव वाढल्यामुळे तुरडाळीच्या उत्पन्नामध्ये घट होण्याची शक्यता. शेतकरी अडचणी. केंद्रीय राज्यमंत्री डॉक्टर भारती पवार आज मनमाड दौऱ्यावर. खचलेल्या रेल्वे पुलाची केली पाहणी. रेल्वे अधिकारी आणि सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांची भारती पवारांकडून कानउघडणी. केंद्रीय मंत्री डॉक्टर भारती पवार आज नाशिक जिल्हा दौऱ्यावर. नांदगावच्या शास्त्रीनगर इथे पडझड झालेल्या घरांची केली पाहणी. 5 दिवस उलटूनही पंचनामे अपूर्ण असल्यानं शासकीय अधिकाऱ्यांची केली कानउघडणी. नुकसानग्रस्त शेतकऱ्याचा केंद्रीय राज्यमंत्री भारती पवारांसमोर आत्मदहनाचा प्रयत्न. नाशिकच्या चांदवड तालुक्यामधील तळेगाव रोहीची घटना. खराब झालेला कांदा दाखवत अंगावरती ओतून घेतलं पेट्रोल. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंबाबत आक्षेपार्ह पोस्ट. ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्याविरोधात गुन्हा दाखल. ठाकरे गटाचे सहसंपर्क प्रमुख विवेक नाकाडे यांनी 29 नोव्हेंबरला मुख्यमंत्र्यांबाबत आक्षेपार्ह मजकूर टाकल्याचा आरोप. साताऱ्यामध्ये महामार्गावरती DJ वाजवणाऱ्या 50 जणांवर गुन्हा दाखल. 2 गावातील 2 DJ एकमेकांसमोर. पोलिसांनी केली कारवाई. लाच मागितल्या प्रकरणी सोलापुरामध्ये पोलीस उपनिरीक्षकावर लाच लुचपत विभागाची कारवाई. गुन्हा दाखल असलेल्या व्यक्तीवरती प्रतिबंधात्मक कारवाई न करण्यासाठी मागितली होती 2 लाखांची लाच. सोलापुरात प्रहार संघटनेच्या कार्यकर्त्यांचं शोले स्टाईल आंदोलन. बायो क्लीन या कंपनीनं कोविड काळात PPE किट आणि इतर साहित्य प्रक्रिया करून नष्ट न करता जमिनीमध्ये पुरल्याचा आरोप. साताऱ्याच्या खंडाळा गावाजवळ धनगर समाजाचं आंदोलन. आरक्षणाच्या मागणीसाठी धनगर बांधवांनी रोखला पुणे बेंगळुरू राष्ट्रीय महामार्ग. ABP माझा उघडा डोळे बघा नीट.